दिवसांचे महिने उलटून गेले. हॉस्पिटल चांगलं चालत होतं. त्यातून डॉक्टरांनी चांगली कमाई सुरू केली होती. डॉक्टरांनी त्या वाड्याचा अक्षरशः महाल केला होता. खालच्या आणि वरच्या सर्व खोल्या अगदी आलिशान दिसत होत्या. बाबा, मी, वंदना, बब्रुवाल, आम्ही सर्वांनी त्या बंगल्याला भेट दिली होती. आम्हाला सर्वांना बंगल्याचं नामकरण करायचं होतं. तेव्हा निर्मला आणि डॉक्टरांनी ते पूर्वीच ठरवून ठेवलं होतं. आणि बंगल्याला कंचन महाल नाव देण्यात आलं. माझ्यासारख्या परक्या मुलीला या कुटुंबाने खूप प्रेम दिलं होतं. निर्मला ताईनीच हे नाव द्यायचं सुचवलं होतं. ताई, तू तुझ्यामुळेच तर माझा हा संसार उभा आहे. त्यावेळी तुम्हाला मी समजून गेले निर्मलाला काय म्हणायचं होतं. त्या एका भेटीची अशी परतफेड केली होती ताईने. बाबांना पूर्वीपासून आमची आपुलकी ठाऊक होती. आता आमची ही दोन घरं झाली होती. इकडे वंदनाने देखील पुत्ररत्नाला जन्म दिला होता. बब्रुवान आणि वंदनाच्या आयुष्यात सौख्य नांदत होतं. परंतु निर्मला, तिची कूस मात्र अजूनही रिकामी होती. डॉक्टरांनी स्वतःहून चाचण्या करवल्या. शहरात नेऊनही तिला तपासून आणलं. दोष निर्मलामध्येच होता. याचं दुःख बाबांपेक्षा जास्त मलाच झालं होतं. वंदनाच्या मुलाला निर्मला खूप जीव लावायची. जणू ते बाळ तिचंच आहे. आम्ही दोघींनी मिळूनच ठरवलं होतं वंदनाच्या बाळाचं नाव राजवीर ठेवायचं. वंदना आमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. माझं नेहमी बंगल्यावर येणं जाणं सुरूच राहिलं. मला निर्मलाताईशिवाय करमतच नसायचं आणि तिलाही माझ्याशिवाय. अधूनमधून वंदना देखील बाळाला घेऊन यायची. डॉक्टर साहेब निर्मलाला वंदनाच्या बाळाशी खेळताना पाहून सर्व ताण विसरून जायचे. एक दिवस ते हॉलमध्ये सहज काही विचारात पडलेले मला दिसले. मी तिथून त्यांना काही न बोलता बाहेर पडताना त्यांनी पाहिलं. कंचन, त्यांनी मला हाक मारली. मी थांबले. स्वयंपाकघरात वंदनाच्या बाळाला घेऊन निर्मलाताई उभी होती. तिची सहज एक नजर आमच्यावर पडली. डॉक्टर उठून माझ्या दिशेने आले. कंचन, तू नसतीस तर आज मला निर्मलासारखी जीवनसंगिनी मिळालीच नसती. कंचन, आम्हाला मूलबाळ होऊ शकत नाही याची तुला जाणीव आहेच. डॉक्टर त्यांच्या मनातलं ओझं बस माझ्यासमोर हलकं करत होते. वरांड्यातच पलीकडे बब्रुवान उभा होता. तो देखील झाडलोट करत होता. वरांड्यात आलेला पालापाचोळा झाडत होता. तेव्हा त्याची नजर आमच्यावर पडली. त्या क्षणी डॉक्टरांनी मला माझ्या लग्नाबद्दल आणि इतर काही गोष्टींची विचारणा केली होती. यात माझ्या विवाहाचा विषय निकटाच मी वरमायला लागले. त्यावर काय बोलावे तेही कळेना. बाबांनी स्थळ शोधायला सुरुवात केली हेही मी त्यांना सांगितलं होतं. पण डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी जोवर आपण कानांनी ऐकत नाही तोवर समज गैरसमजुतीमध्ये बदलून जातो. बब्रुवानला निर्मलाच्या संसारात जणू मी ढवळाढवळ करतीये हेच दिसत होतं. हा त्याच्या नजरेचा गैरसमज होता. डॉक्टरांशी झालेली ती क्षणभराची चर्चा, आमचं ते हसून खेळून बोलणं, कुठेतरी निर्मलाच्याही डोळ्यात खुपत आहे हे मला जाणवत होतं. दिवसेंदिवस डॉक्टरांची माझी चांगली मैत्री झाली. पण ती निखळ मैत्री होती. त्यामध्ये कुठेही वेगळ्या भावनेला थारा नव्हता. डॉक्टरांचे शहरात काही दौरे व्हायला लागले होते. त्यांची सगळी धडपड निर्मलाची कूस उजवावी म्हणून चालू होती. पण निर्मलाला या गोष्टीची जरा देखील जाणीव नव्हती. तिनेही आशा सोडूनच दिली होती. पण म्हणतात ना, एकदा का संशयाचं भूत मानगुटीवर बसलं तर त्याला जगातील कुठलाही वैद्य, बाबा, पीर, फकीर कोणीच उतरवू शकत नाही. बंगल्यामध्ये त्यावेळी आम्हाला काही एक वेगळी अथवा नवी अनुभूती जाणवली नव्हती. हा, तेव्हा एक गोष्ट मात्र मला नव्याने समजली होती. जिन्याहून वरच्या मजल्याचं काही काम करून घेतलं गेलं नव्हतं. वरची जागा अडगळीची होती आणि तितकीच मजबूत बांधणीची होती. म्हणून डॉक्टरांनी त्या ठिकाणी खर्च न करायचं ठरवलं होतं. त्याच ठिकाणी खालच्या हॉलमधील लाकडी फर्निचर, पुन्हा बाल्कनीमधील पितळी साखळीचा तो झोपाळा, हे सर्व अडगळी त्याच खोलीत टाकण्यात आलं होतं. माझी किंवा कोणाचीही त्या ठिकाणी जायची इच्छा देखील होत नव्हती. मी आणि निर्मला वरच्या मजल्यावरच झोपायचो. डॉक्टरांचे दौरे तेव्हा चालूच होते. निर्मलाच्या खोलीमध्ये डॉक्टरांनी एक आरसा तिला भेट म्हणून आणून ठेवला होता. अतिशय सुंदर असा आरसा होता तो. त्यासमोर जाऊन उभं राहिल्यास त्यात आपलं पूर्ण प्रतिबिंब दिसत असे. मी असा सुंदर आरसा आजवर कधीच पाहिला नव्हता. माझ्या स्वतःच्या रूपाची सुंदरता मी कधीच अनुभवली नव्हती.
निर्मला तेव्हा माझ्याकडे पाहत होती, पण त्या नजरेत पूर्वीप्रमाणे माया नव्हती. ती तीक्ष्ण नजर, तिच्या डोळ्यातली ती घृणा, ईर्ष्या. तिने हळूहळू माझ्याशी बोलणं देखील वरचेवर कमी केलं होतं. तिच्या मनात हळूहळू हे विष पेरणारा तो बब्रुवान होता. तिला तो म्हणायचा, बाईसाहेब लागलीच कांचनला बाबांच्या घरी पाठवून द्या, तिथल्या तिथं एकटी राहील. इथं बघा, बघा कशी तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या नवऱ्याशी गुलगुलू बोलते. त्या बंगल्यात मला त्यांच्या सर्वांच्या नजरा टोचताना जाणवत होत्या. मी बरेचदा या गोष्टींवर कानाडोळा केला होता. निर्मला ताईचं माझ्यासोबत तुसड्यासारखं वागणं आणखीन वाढत होतं. इकडे बाबा बाहेर गावाहून आले तेव्हा निर्मला त्यांना माझ्या स्थळाबद्दल विचारण्यात अधिक आतुर दिसत होती. वंदनाने देखील ते पाहिलं होतं. कित्येकदा वंदनाने मला बंगल्यावर जाण्यापासून रोखलं होतं, पण माझं मन तर ते तर निर्मळ होतं ना. ताईच्या काळजीपोटी सारखी तिकडे ओढ घ्यायचे. आणि डॉक्टर देखील आता शहरातून परत आले होते. शहरातून आल्या आल्या त्यांनी थेट वाड्यावर एक भेट दिली, बाबांची तब्येत विचारली. मीही तिथेच होते. त्यांनी निर्मलासाठी एक उपाय शोधून आणला होता. त्याच रात्री त्यांनी मला बंगल्यावर जेवायला बोलावलं होतं. त्यांच्यासोबत बब्रुवान देखील होता. इथे काय चालवलं याची त्यांना कल्पनाही नव्हती. डॉक्टरांनी स्वतः मला बंगल्यावर जेवणाचं आमंत्रण दिलं तेव्हा बब्रुवांनी ही गोष्ट निर्मलाच्या कानावर घातली. निर्मलाची तळपायाची आग मस्तकात गेली होती. गैरसमज आणि संशयाने तिची मती भ्रष्ट झाली होती. आमचा लहानपणीचा विश्वास, ते बहिणीचं प्रेम, ती माया, जिव्हाळा, ती आपुलकी, सगळं सगळं काही तिच्या संशयाने भस्मसात केलं होतं. डॉक्टरांनी केलेल्या त्या आग्रहाखातर मला जाणं गरजेचं होतं. मुळात डॉक्टरांच्या आणि माझ्या आधीही भेटी झाल्या होत्या. एक दोन वेळेस हॉस्पिटलला डबा घेऊन मीही गेले होते. डॉक्टरांनी तेव्हा माझ्याकडे एक मदतीची अपेक्षा ठेवली होती. अंती मदत करण्यासाठी मी तयार झाले होते. संध्याकाळ झाली होती. जवळजवळ 6 वाजायला अजून अर्धा तास होता. वंदना तिच्या बाळासोबत वाड्यावरतीच थांबली होती. तिला बाबांच्या रात्रीच्या औषध गोळ्यांची वेळ सांगूनच मी बंगल्यावरती आले होते. लोकांच्या नजरांना कितीही दुर्लक्षित केलं तरी देखील त्या फिरायच्या त्या फिरणारच. निर्मला ताईने डॉक्टरांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. मी मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्मला ताईने काही मला कुठल्याही गोष्टीला हात लावू दिला नाही. म्हणून मी बाहेरच्या घड्याळात पाहायला आले. त्या घड्याळाला मी अखेरची किल्ली दिली. 6 वाजता ते घड्याळ सायंकाळचा टोल दे. त्याच्या दोलकाचा आवाज मला खूप आवडायचा. स्वयंपाक तयार झाला होता. बाहेर पावसाळी वातावरण होतं. ढग दाटून आले होते. अगदी गूढ वातावरण जमून आलं होतं. त्या घड्याळात अजून काही वेळ पुढे सरकत नव्हती. जणू काटा तिथल्या तिथेच अडकून पडला होता. किल्ली देऊन देखील 6:55 दाखवत राहिले. आम्ही तिघही हॉलमध्ये जेवणाच्या टेबलावरती जमलो. त्या तिकडच्या तिकडच्या गोष्टी आणि काही चर्चा झाली. निर्मला ताईंनी मला अगदी दूर बसवलं होतं. बब्रुवान सर्वांच्या ताटात व्यंजन वाढत होता. माझ्यापासून समोरच्या खुर्चीत डॉक्टर आणि त्यांच्या शेजारीच निर्मला बसली होती. कांचन, तुझ्या स्थळाबद्दल काय म्हटले बाबा? ते गेले होते ना स्थळ बघायला तुझ्यासाठी? निर्मला ताईच्या आवाजात तो शुष्कपणा. आमच्या या जीवनाच्या घडामोडीमध्ये कुठेही भीतीचा लवलेश नव्हता. पण त्या रात्रीनंतर, नाही ताई, मी ठरवलं लग्न नाही करणार आहे. त्यावेळी मी सहज डॉक्टरांकडे पाहिलं. ते तिने हेरलं. का? कशासाठी नाही करणार तू? कोणी हेरलाय का? डॉक्टर खाली पाहून घास तोंडात घालत म्हणाले, जाऊ दे, तिच्या मनाची इच्छा आहे. नसेल करायचं तिला लग्न. का दबाव टाकायचा तिच्यावर आपण? तुम्हाला काय तिचा एवढा पुळका? तिने एकटीने राहणं बरं आहे का असं? निर्मलाचे शब्द डॉक्टरांना देखील लागले होते. निर्मला अग, अशी काय बोलतेस? आपण आहोत की तिच्यासाठी, नाही का? आपण ताई, ताई नका ना उगीच माझ्यामुळे. तेव्हा निर्मलाने फक्त एका हाताचं बोट वरती करून मला अडवलं. निर्मला, हे जरा जास्तच होत. अगं कांचन आहे ती आपली, तिच्याशी अशी का तुसड्यासारखी वागतीयस तू? किती काळजी घेते तुझी ती. ती आहे म्हणून तर तू तू मी काय थांबलात का? बोला ना. त्या जागी अगदी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
बबरुवान कोपऱ्यात उभा तमाशा बघत होता. त्याच्या पाठीमागील घड्याळात 6 अजूनही वाजले नव्हते. काही वेळ अशीच थांबून होती. त्या क्षणी माझी कोणीतरी वाट पाहत होत. दारातील बाहेरच्या अंधारात तो आला होता. त्याला सर्वच घाबरतात. तो आल्यास मग वेळही त्याच्या हिशोबाने चालते. माझ्यावर तुमचं प्रेम नाही राहिलं आता. इतकंच बोलून निर्मलाने भरलेलं ताट ढकलून दिलं आणि उठून थेट चालत आपल्या जिन्याकडे निघाली. बबरुवांच्या डोळ्यात मात्र आसुरी समाधान दिसत होतं मला. काय मिळत होतं या सर्वांना माझा असा तिरस्कार करून? काय कांचन, माफ कर मला. निर्मलाने तुझ्याशी असं वागायला नको होतं. डॉक्टर, तुम्ही नका माफी मागू. मी ओळखते तिला. तिचा राग काही क्षणापुरताच असेल. ती जास्त वेळ रागावून नाही राहू शकत माझ्यावर. तसं डॉक्टरांनी तिचं ताट उचलून घेतलं. मलाही तेव्हा उठावंसं वाटलं, पण त्यांनी मला बसण्याचा इशारा केला आणि चालत माझ्याकडे आले. बबरुवान हे पाहतच होता. बबरुवान, जरा आतमधून पाणी आणतोस. बबरुवानला त्या जागेवरून जायचं नव्हतं. आम्ही काय बोलणार आहोत हे ऐकण्यासाठी त्याचे कान तरसत होते. मी कधी नव्हे ते बबरुवानवर एक जळजळीत नजर फिरवली. तो त्याची जागा विसरत होता. डॉक्टर हातातलं ताट घेऊन कदाचित वरती जाण्याच्या बेतात असावे. कांचन, रात्री मला जिन्यावर येऊन भेट. निर्मला झोपी जाईल त्यानंतर. मी आधी घाबरलेच होते, पण त्यानंतर मी होकार दिला. बबरुवान तेव्हा पाणी घेऊन बाहेर आला. डॉक्टर साहेब तो येता क्षणी निर्मलाच्या खोलीत जायला निघाले होते. तिचा रुसवा कसा घालवायचा हे त्यांना ठाऊक होतं. जिन्याच्या पायथ्याशी बबरुवांची खोली होती. तो तिथे झोपायचा. त्याची एक मला चिंता सतावत होती आणि दुसरी मला राहण्यासाठी वरतीच निर्मलाच्या बेडरूम बाहेरील अभ्यासिकेची खोली दिली होती. आज कधी नव्हे तो मला माझ्या रूपाचा हेवा वाटत होता. हे सौंदर्य श्राप आहे माझ्यासाठी. या सौंदर्याने माझी एकुलती एक सख्खी आणि जीवाभावाची व्यक्ती दुरावली होती. अश्रूंना आता मिळेल ती वाट दिसत होती. डोळ्यांच्या कडेतून ते वाहतच होते. निर्मलाच्या मनात माझ्या विरुद्ध उभारलेला हा द्वेष मला तीळ तीळ आतून तोडत होता. त्या अभ्यासिकेच्या खोलीमधून बाहेर पाहताच त्या काळोखात कडाडत्या विजा काहीतरी संकेत देत होत्या. समुद्रातील लाटांना उसंत आली होती. एकले हे मन माझे, न कोणी श्रोता त्याचे, कसे वेचू मी सहस्त्र हे तुकडे काळजाचे. डॉक्टरांनी निर्मलाला समजावून निजवलं होतं. मी रात्र होण्याची वाटच पाहत राहिले. सोफ्यावर कंदिलाच्या ज्योतीकडे एकटक पाहत मी न झोपण्याचा प्रयत्न करत होते. तरीही नीलाजरी झोप पापण्यांना झुकवायचा प्रयत्न करत होती. तोच दरवाजावर एक हलकीशी थाप पडली. मला समजलं हे डॉक्टरच असणार होते. मी कशीबशी साडी आवरून कंदील न घेताच दरवाजातून बाहेर पडले. तेव्हा मला एक जळता कंदील घेऊन डॉक्टर जिन्याजवळील उजव्या हाताच्या दिशेने वळताना दिसले. मी पाहिलं तशी निर्मला तिच्या पलंगावर झोपून होती. तिच्या खोलीचा दरवाजा मी ओढून घेतला, पण तो लावला नव्हता. मी चालत चालत त्या पायरीपाशी आली आणि उजवीकडे पाहिलं. तेव्हा डॉक्टरांनी वरच्या माळ्यावर जाणारी शिडी खाली केली होती. ते शेजारी उभे होते. त्यांनी हातातला कंदील माझ्याकडे सोपवला आणि स्वतः वरती जायला निघाले. मागोमाग त्यांनी मला यायचा इशारा केला. मीही त्यांच्या मागोमाग वरती एक एक पाऊल टाकत निघाले आणि आम्ही वरती पोहोचलो. वरती सगळीकडे मिट्ट काळोख होता. डॉक्टरांनी त्या अडगळीमध्ये दिवे लावून घेतले होते. त्यांनी एक दिवा पेटवला आणि सगळीकडे उजेड झाला. त्या जागेवर डावीकडे काहीशा अंतरावर खांबाची रांग होती. कोपऱ्यात एक झोपाळा दिसत होता. मध्येच एक पेटारा होता. त्यावर काही कागद आणि बाकडी पडली होती आणि त्या पेटाऱ्याच्या शेजारीच एक अंधारलेला कोपरा होता. दिवे असून देखील त्या कोपऱ्यात अंधार दिसत होता. बाहेर विजा कडाडत होत्या. धोधो पावसाची सुरुवात झाली होती आणि डॉक्टर मला पाहत एक दोन पावलं पुढे आले. मी आवंढा घेऊन त्यांना पाहतच राहिले. तू त्या स्थळाला नकार दिलायस? त्यांनी कंदील वर आणत विचारलं. हो, मी त्यांना नकार कळवला. तुझ्याशिवाय हे होऊ शकणार नव्हतं. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुझ्या त्यागाचा. मी निर्मलाचं वागणं समजू शकतो, पण आपल्याकडे काही इलाज नाही आहे कांचन. एकदा हे झालं की मग सगळं सुखच सुख असेल. हो, तर तू त्याबद्दल ऐकलंयस? मी तुला हॉस्पिटलमध्ये देखील समजावलं.
तुझ्याशी यानंतर कोणीच विवाह, म्हणजे अजून एकदा विचार कर, मी तयार आहे. डॉक्टरांनी खाली कोणालाही ऐकू जाऊ नये म्हणून मला ते अडगळीजवळ आणलं होतं, जिथे तो पिटारा होता आणि ती अंधाराची पोकळी. या सर्व संभाषणाचा थांगपत्ता कोणाला तरी केव्हाच लागला होता. अर्थातच बबरूवांनी स्वयंपाकघरातून अगदी कान टवकारून ऐकलं होतं आणि आज रात्री आम्ही काही हालचाल करणार हे त्याने वेळ घेऊन निर्मलाच्या कानी घातलं असावं. विजा कडाडता सर्व बंगल्यातले दिवे गेले होते. मला वंश वाढवण्यासाठी मुलाची गरज आहे. डॉक्टरांचं हेच वाक्य माझ्या कानी पडलं होतं. त्यांनी कंदील सोबत आणला होता म्हणून जरा आम्ही पाहू शकत होतो, पण इथे येण्याची काय गरज होती? खाली जर निर्मलाला जाग आली असती तर तिने तमाशा केला असता. आणि तेव्हा डॉक्टरांचे डोळे मोठे झाले. त्यांची नजर माझ्या मागे गेलीच होती की पुढच्या क्षणात बाहेर वीज इतक्या जोरात कडाडली आणि मला एक आवाज ऐकायला आला. तोही त्या विजेच्या कडकडाटीमध्ये दबला गेला होता. निर्मला, नाही! डॉक्टर ओरडले आणि पुढच्याच क्षणी मला माझ्या मस्तकावर जोरदार आघात झाल्याची जाणीव झाली. मेंदूतून संपूर्ण नाकावर एक संथ अशी उबदार धार वाहताना मला अखेरची जाणीव झाली. मी दोन्ही गुडघ्यावर खाली टेकले. आवाज सगळे मंद झाले होते. मागे वळून पाहण्याची देखील शक्ती नव्हती. कानावर एक खणखणता आवाज पडला. धातूचा एक गज खाली पडून घरंगळत माझ्या नजरेसमोर आला होता. हातपाय शरीर थंड पडत होत. तो दबलेला स्वर, काय काय करत होता तुम्ही इथे? का मला फसवत होता? का केलंस तू हे कांचन? रडणारा, मोठमोठ्याने अडखळत ओरडणारा आवाज. निर्मला, निर्मला, शांत हो! आणि तेवढ्यात सर्व दिवे परत आले. निर्मला आणि डॉक्टर दोघांची नजर जमिनीवर गेली. मी निष्प्राण जमिनीवर पडले होते. माझ्या मस्तकाला तडा जाऊन गडद रक्ताची एक धार त्याच अंधारलेल्या पोकळीच्या दिशेने निघाली होती. निर्मला! डॉक्टर सदावर्तींचे डोळे विस्फारले होते. निर्मला आपले दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळे वटारून पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर जरा देखील गुन्ह्याची भावना दिसत नव्हती. काय काय केलंस तू हे निर्मला? डॉक्टर डोक्याला हात लावून मागच्या खांबाला टेकून बसले. या सर्वात बबरुवान त्या शिडीवरून वरती डोकं काढून सगळा तमाशा बघत होता. जे तुम्ही जे करायला आले होते ते मी अडवलं. मला नाही फसवू शकत. प्रेम प्रकरण सुरू होतं ना तुमचं प्रेम. आता नाही, आता कधीच नाही. निर्मला स्वतःला बरोबर सिद्ध करू पाहत होती. डॉक्टरांना तिचा आतोनात राग आला होता. संताप त्यांच्या डोळ्यात उफाळून आलेला दिसत होता. ते निर्मलावर हातही उचलू शकत नव्हते. सरोगसीसाठी तयार झाली होती कांचन. तुझ्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करायचा निर्णय घेतला होता बिचारीने, आणि तू काय समजून हे कसलं कृत्य केलंयस? का? त्या क्षणात सगळं संपलं होतं. माझ्या आयुष्याचा तो अखेरचा क्षण होता. ते घड्याळ त्याची अडकलेली चावी फिरली आणि 6:00 एक टोला पडला. कांचनने आपले प्राण गमावले होते. तुझ्या बाळाला जन्म देण्यासाठी ती तिची कूस. निर्मलाला मात्र आता हे सगळं समजायला खूप उशीर झाला होता. आता सर्वच गोष्टींना खूप उशीर झाला होता. कांचनचं निष्प्राण कलेवर तिथेच पडून होतं. आणि एक विलक्षण गोष्ट त्या ठिकाणी घडली. ज्या भिंतींच्या अंधारलेल्या दिशेने कांचनच्या रक्ताची धार वाहत गेली होती, त्या अंधारात त्या रक्ताच्या धारेचा स्पर्श त्या भिंतीच्या दगडाशी झाला होता. आणि त्या दगडांची आपोआप हालचाल व्हायला सुरुवात झाली होती. ते पाहताच डॉक्टर सदावर्ती आणि निर्मला दोघंही घाबरून दचकून मागे सरकले. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्या भिंतीच्या दगडांवर मंत्र फुंकून त्यातली पोकळी भरली गेली होती. आणि ती पोकळी भरली होती ती त्या खजिन्याच्या थैलीने, बाळाभट्टच्या खजिन्याने. सोन्या चांदीने हिऱ्या मोत्याच्या दागिन्याने भरलेली ती थैली बाहेर पडली होती. आणि हे पाहून निर्मलाचे चक्क डोळे फिरले होते. डॉक्टर सदावर्ती मात्र निशब्द झाले होते. आणि हीच धनदौलत बघून बबरुवान देखील चक्रावला आणि तो ओरडतच वरती आला. बबरुवान, तू
आता मी जे सांगतो ते नीट ऐक डॉक्टर. हे जे प्रकरण आहे हे बाहेर जायला नकोय ना. पट्टेवारण गावातल्या लोकांपर्यंत जायला नकोय ना. तर मला त्यातला अर्धा हिस्सा हवा. जमल्यास या कंचनच्या मड्याची विल्हेवाट लावायला सुद्धा तुझी मदत करतो. डॉक्टरांना बबरुवांचा चेहरा पाहून त्याचा जीव घ्यावासा वाटत होता. आणि इकडे निर्मला रक्ताने भरलेल्या त्या सोन्या हिऱ्याच्या दागिन्यांना हाताने चिवडत होती. आणि कांचन मात्र कायमची निघून गेली होती. गौतम, अंजू, मालिनी अम्मा आणि नंदिनीसह चौघांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. अंजू ओक्सा बोक्षी रडत होती. नंदिनीला आरशात उभ्या कंचनला स्पर्श करून तिच्या दुःखाला कवटाळून घ्यावंसं वाटत होतं. पण असंभव होतं ते. ही तीच अभद्र घटना घडली होती बाळाभट्टच्या भूमीवर, ज्यानंतर तो सैतान पुन्हा मुक्त झाला होता.